The Bharatiya Janata Party on Tuesday dismissed the allegations made by the ex-councillor Kamalkar Teli on Monday. Countering his allegation, the Bicholi Municipal Council said that there was uniform development going on in all the wards. Bicholi MLA Rajesh Patnekar too came out to oppose the ex-councillor's accusation and said that there is development going on even in Telali's ward and the allegations made by him are false. He said that the party will not be affected in any way with his resignation. The Bicholi Municipal Council Chairman Satish Gaonkar also denied Teli's allegations and said that they are trying to do development in all wards, including those of the opposition. In Dhoni, Vidhana, Be Bharujaji, Arthahin, and Dusti in Shasa. Kira Kitaka Distaki, Apla Wardan, Vikas Kamal Dainam. But Sampa Anandista, Ki Nagarbalika Mandar. आणि आमदार म्हणून त्याच्या वॉर्डानं आम्ही विकास कामं घेतलेली असा त्याका निवडून हटताना किंवा त्याच्या आता पत्नी निवडून हटताना सुखदा तेली हेंगा भारतीय जनता पक्षाचं बऱ्यापैकी हार असलो आणि भारतीय जनता पक्षाची कॅन्डिडेट म्हणून ती निवडून येईल त्या वॉर्ड त्यांना म्हणून म्हटलं हवं की त्याने जे किती बाबा विधानं केल्या आमदाराबद्दल किंवा नगरपालिका मंडळ ही अत्यंत चुकीची निराधार आरोप केले असा कित्याक ज्यांना नगरपालिकेची निवडणूक झाली त्यांना सौभाग्यवती सुखदा तेली ही भारतीय जनता पार्टीच्या पॅनलाच्या अंडर आमच्या बरोबर निवडून येतली आणि ज्यांना आम्ही एकीकडे येल्यात सगळे 10 जण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ज्यांना निवडून येल्या त्यांना नगराध्यक्ष म्हणून माझं एक कर्तव्य असा की सगळ्या वार्डांत म्हणटा तो समान म्हणटा तो कार्य करप हेचेर कोणाचेरूच अन्याय जावपाक दिवप जायना हेचेर हेचेर त्याचबरोबर बाकी जे 2 नगरसेवक आसा पळय विरोधी पक्षातले आमचे त्या विरोधी पक्षाचे आम्ही त्याका विरोधक म्हणून आम्ही पळयना जाल्यार त्यांकां सुद्धा आम्ही आमचेच म्हणून पळयतात आणि त्याबरोबर आमच्या बरोबर त्यांच्या वार्डाचा विकास केला. आवर रिपोर्टर महेश गोवेकर इन बिचोलीम.